ॲक्च्युली हा जे 100K झाले ते आमच्या आईची मेहरबानी आहे आणि ह्या ज्या मॅडम आहेत त्या आईच्या फॅन आहेत. लवकर या लवकर या. 0 पासून ते 1 लाख पर्यंत कसे झाले आणि कशी स्ट्रगल केली. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजू. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल अरे वा हे काय नवीन, तर चला व्लॉग सुरू करू. नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आहे स्ट्रॉंग संजू यांना. मी यांची जेव्हा मी व्हिडिओ बघायला सुरुवात केली होती तेव्हा त्यांचे 10,000 सबस्क्रायबर होते आणि काल रात्री मी चेक केलं तेव्हा ते 100K क्रॉस केलं. त्यांनी 1 लाख सबस्क्रायबर क्रॉस केले, मला खूप आनंद झाला. आणि मी लास्ट टाईम जेव्हा त्यांना फर्स्ट टाईम भेटली होती तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मी तुमच्या मॉमची खूप मोठी फॅन आहे आणि स्पेशली त्यांना मी व्हिडिओ कॉलसुद्धा करायला सांगितलं होतं त्यांच्या मम्मीसाठी. त्यांनी करून पण दिलेलं, मला वाटलेलं की पहिले काय ती करतील की नाही, काय ॲटिट्यूड त्यांना दाखवणार, बट नाही, अजिबात तसं नाही आहे. खूप फ्री माइंडेड आहे आणि खूप खूप माणूस घेतले आहे. थँक्यू 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 थँक्यू. ह्या मॅडम इथे MBP मध्ये आहेत, रूपा सॉलिटेअरमध्ये घनसोलीला. आणि इथे एकदा मला कॅन्टीनमध्ये भेटले होते आणि मला बोलले होते अरे स्ट्रॉंग संजोग सर, मी तुमचे व्हिडिओ बघते. मी पण लगेच मग थँक्यू 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 नंतर बोलले तुमच्या आई मला खूप आवडतात. मग मी पण बोललो अच्छा मग ठीक आहे. मग यांनी मला आईला व्हिडिओ कॉल करायला सांगितला तेव्हा मी आईला व्हिडिओ कॉल केला. पण तेव्हा माझे 10K सबस्क्रायबर होते त्याच्यामुळे आईला पण लक्षात नसेल तो व्हिडिओ कॉल. आई 2-4 दिवसांनी माणसांना विसरते समोरासमोर अरे कुठे भेटला होता. तर हे तर 10K टायमाला भेटले होते. पण थँक्यू, हे माझे व्हिडिओ बघतात तुम्ही सगळे फॅन्स, माझे व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून. आणि आम्हाला लक्षात ठेवता 10K पासून 100K पर्यंत यांनी मला लक्षात ठेवलं आहे. आणि अचानक भयानकमध्ये यांनी मला मेसेज केला इंस्टाग्रामवरती की अरे संजोग सर तुमचे 100K कम्प्लीट झाले, मला प्लीज तुमच्यावर एक ट्रीट करायची आहे, म्हणजे थोडा केक वगैरे कापायचा. तर मी बोलो हे सगळं सेलिब्रेशन वगैरे मी करत नाही कारण की आम्हाला सवय नाही ती. सवय म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये कधी आम्ही गेलो नाही आहे. हे केक वगैरे हे आत्ता आईचा बड्डे केला होता कोणी त्यांच्या मैत्रिणीने आईच्या ट्रेनमध्ये, तेव्हापासून आम्ही घरामध्ये सगळ्यांचा बड्डे करायला लागलो. आणि हा पहिल्यांदा मी इथे अशा काय बोलतो त्याला रेस्टो बोलतात कॅफे, ह्या कॅफेमध्ये पण मी फर्स्ट टाईम आलो आहे. एवढे वर्ष इथे मी MBP मध्ये जॉबला आहे पण कधी अशा कॅफेमध्ये आलो नाही कारण की आपला फक्त वडापाव वगैरे खाऊ शकतो बाहेर, एवढा तिथे चहा वगैरे पिऊ नाही शकत, एवढा हिसाब किताब आहे आपला. आणि खास करून योगायोगाची गोष्ट म्हणजे आज माझा शैलेश भाऊ पण ह्याच टायमाला आला, एकदम मोक्यावर चौका मारलाय शैलेश भाऊनी. शैलेश भाऊ नमस्कार, तू आलास काय बोलतो? कसा नाही येणार? 100K सबस्क्रायबर आमचा टार्गेट होता पण कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू 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 थँक्यू. कसं कायदेशीर 100K? तर बेसिकली मॅडम तुम्ही आले संजोगबद्दल एवढंच सांगणार की आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा आम्ही, मला आठवतंय की आम्ही स्क्रिप्ट लिहायचो, 6-7 तास शूटिंग करायचो, न विना जेवता, काय पठाण सुलतान आपण सुलतान मिर्झा केला, काय काय केला, मला विलन बनवायचा, गोलमाल केला गोलमाल केला. याने एक शूट मध्ये लिटरली मला डोक्यावर मारला पडतो तो सीन तुम्हाला संजय तो सीन दाखवतो आताच दाखवतो हे बघा सीन. हर हर महादेव. लई जोरात मारलं होतं, मला वाटलं की हा भाई आरामशी मारेल पण खूप खूप आम्ही मनापासून काम केलं. आणि आज मला खूप खुशी आहे की 100K झालेलं आहे. आणि फक्त 100K नाही, मला असं वाटतं मला संजवलं ना, एक तुम्हाला मनाची एक गोष्ट सांगतो. Day 1 पासून मला एक अशी इच्छा होती की माझा मित्र हा जेव्हा टॅलेंटेड आहे, आम्ही खूप स्ट्रगल करतो, आम्ही जॉब करतो, लहानपणापासून मी स्ट्रगल करतोय, पण कसं आहे ना आज जेव्हा सोशल मीडिया थ्रू आज एक चान्स भेटतोय तर माझ्या मित्राला ॲज अ मराठी सुपरस्टार मला बघायचं आहे. थँक्यू 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 भाई. आणि हे माझी मनाची इच्छा आहे आणि आमच्या आईचा आशीर्वाद नेहमी असणार. आणि तुम्ही पण प्लीज प्लीज सपोर्ट करा माझ्या मित्राला स्ट्रॉंग संजोगला, कारण की हा फक्त नाव स्ट्रॉंग संजोग लावत नाही, हा खरंच खूप स्ट्रॉंग आहे मनाने. आणि हे स्ट्रॉंग होण्याचं कारण की आमच्याकडे काय, आमच्याकडे खूप स्ट्रॉंग आई आहे. आई आहे आमच्याकडे. ओके, आईना खूप फ्रेंड्स आहेत माझे. तुम्ही एवढा फटाफट 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 माझे फॅन्स झालात आणि सबस्क्रायबर झालात माझे. एवढ्या लवकर 1 लाख सबस्क्रायबर होणं म्हणजे मला माझ्यासाठी तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आश्चर्यजनक आहे की एवढ्या लवकर 1 लाख सबस्क्रायबर झाले कसे युट्यूबवर. माझ्या इंस्टावर एवढे नाही झाले सबस्क्रायबर, तेवढे युट्यूबवर फटाफट 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 वरती वरती येत आहे. खरी मेहनत, धन्यवाद. खरी मेहनत कधी पण रंग राहते भाई, काय टेन्शन नाही. थँक्यू व्हेरी मच, प्लीज कीप सपोर्टिंग स्ट्रॉंग संजोग, लव यू ऑल. तर चला आता मॅडम काय सेलिब्रेशन करतात मला पण माहित नाही. तर बघा आता मॅडम किती खर्च करतात आम्च्यावरती, आम्ही किती खर्च करतो. थँक्यू मॅडम. आम्हाला पण तुमच्यावरतीच आहे. ठीक आहे, पण काय नाहीये, पहिले आपण चहा घेऊया. ओके 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 ठीक आहे. चला मित्रांनो आपला टी टाइम चालू करू, त्याच्यानंतर बघू काय काय.
तर मित्रांनो चला चहा पिऊ आपण आणि चहाचा आनंद घेऊ, बघू चहाची टेस्ट कशी आहे, एवढ्या मोठ्या कॅफेमध्ये कशी असते चहा। तर मित्रांनो फर्स्ट टाइम ह्या ग्लासामध्ये मी चहा पितो आहे आणि ही एवढी चहा आहे की जर माझ्याकडे आज कडक पाव नरम पाव असता बेकरीतला तर मी खरंच पाव रुगून खाल्ला असता। काय शैलेश काय बोलतो? मला तेच वाटलं, एवढं चहामध्ये पाव आणि खारी जीरा बटर सगळं होईल। मॅडम तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अगोदर प्यायला द्यायचे। हा एकदम मोठी माणसं बाबा आम्ही। मी तर मी आता पण सांगतो, मला मी फर्स्ट टाइम अशी चहा पितोय अशा कॅफेमध्ये बसून। आपण एवढं अफोर्ड नाही करू शकत पण तरी पण मॅडमची मेहरबानी, थँक्यू व्हेरी मच मॅडम। आणि नेक्स्ट टाइम माझा पण येईल की मी पण कोणाला तरी बसवेल असं चहा पियाला। तुम्हाला बसवायला तुम्ही कुठे राहता मॅडम? आम्हाला नाही माहिती। त्याच्यासाठी तुम्हाला विरारला यायला लागेल, आमच्या घरी यायला लागेल। मला आईंना आणि प्रतिभा वहिनींना बेबीला भेटायची खूप खूप इच्छा आहे। योगायोग नक्की यावा, कारण मी पण नवी मुंबईत आणि माहिती प्रतिभा वहिनींचं माहेर आणि माझं माहेर एकच आहे। ओ माय कॅट्स, त्यांचं कल्याण आहे, त्यांचं डोंबवली आहे। तुमचं कल्याण ईस्टला राहतं? कल्याणला जरा मी जरा यांची जरा खेचत होतो। ओके, मी सगळे व्हिडिओ बघते, कल्याण ईस्टला आहे आणि जे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात आपल्या। हा, आणि माझं माहेर कल्याण वेस्टचं आहे, तिकडे पण माझे आई वडील राहतात आणि मी लग्नानंतर इथेच राहते, नवी मुंबईतच राहते आणि जॉब पण माझा इथेच। तर मॅडम तुम्ही आमच्या बरोबर इथे एक साथ जॉब करता, एका म्हणजे वेगवेगळ्या कंपनीमध्ये तर आहोत पण एकाच बिल्डिंगमध्ये आहात, तर तुम्ही असं रोज मला चहा दिली तर खूप छान वाटेल मला पण। रोज मी पण नाही आहे तिथे आणि तसे पण रोज माझ्या 100K थोडी होणार आहे। बरोबर ना? ठीक आहे, तर मग मी मिलियनसाठी वाट बघेल मॅडम, येथील मिलियनर झालो तर पुन्हा एकदा आम्ही चहा पिऊ, ह्याच चहा बरोबर भेटू आपण। तर चला तोपर्यंत विश्रांती घ्या, आता थोडी चहा पिऊ। तर मित्रांनो चहा पिऊन झालं आणि तेवढ्यात पटकन हा केक आला, कारण की मॅडमनी पहिलाच ऑर्डर केला होता आणि मी मॅडमला बोललो मॅडम काय गरज नव्हती ह्या सगळ्या केक वगैरेची, कारण की आम्हाला अशी सवय नाही की केक वगैरे कापायची, सेलिब्रेशन करायची एक्सपिरियन्स नाही, तसेच कधी आम्ही असा केक वगैरे कापलाच नाही अशा कॅफेमध्ये बसून। हे सगळ्या गोष्टी मॅडमला सांगत होतो आणि मॅडम बोलले अरे संजोग सर मी अगोदरच केक ऑर्डर केला होता, पण अगोदर आपण चहा पिऊ नंतर केक कापू अशी मॅडमची इच्छा होती। मॅडमने केक आणलाय सेलिब्रेशन करायला, तर मॅडम याची गरज नव्हती पण तरी पण तुम्ही आणलाय, तुमच्या भावनेने तर खूप खूप धन्यवाद तुमच्यासाठी। हा तुम्ही केक आणलाय, मी वाट बघेन अजून 10 मिलियन। हो माय गॉड, ऍक्च्युली हा जे 100K झालेत ते आमच्या आईची मेहरबानी आहे आणि ह्या ज्या मॅडम आहेत त्या आईच्या फॅन आहेत, आईंबरोबर ह्यांच्याशी बोलायचं आहे तर मी आईला व्हिडिओ कॉल करणार आहे आता, ह्यांच्यावर बोलून देणार आहे, कारण की हा हक्कच फक्त आईचाच आहे, आईचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आज आपण तुम्ही आमच्याबरोबर जॉईंट आहात। शैली तर पण काय माझ्यासाठी नाही आहे, आणि आईची मेहनत, आई आता पण घरकाम करते आणि एवढं घरकाम करून पण व्हिडिओज वगैरे बनवते, तर त्याच्यामुळे शैलेश थोडा भावुक होतो, थोडा इन्स्पायर काय होतं तर इन्स्पायर होतो, इमोशनल होतो थोडासा आईच्या बाबतीमध्ये की आई एवढं घरकाम करून व्हिडिओ बनवते आणि संजय भाऊ तू एवढा लांब कन्सोलीला येतो कामावरती, विरारवरून 3 ट्रेन चेंज करून, ह्या जेव्हा मॅडमला कळलं की मी विरारवरून कन्सोलीला येतो ते पण थोडेसे शॉक झाले की बाबा अरे यार कसं काय करता, त्याच्यामुळे सगळ्यात पहिला मी आईला व्हिडिओ कॉल करून देतो कारण मॅडम खरंच आईचे फॅन आहेत। मी ॲक्च्युली आईची खूप माझे नाही का, मग मी जातो उठून आईला फोन लावून केक खायचं। ॲक्च्युली हा शैलेशचा फोन आहे, माझ्या फोनवरून शूट होतोय, शैलेशला आई आहे बघ। नमस्कार, अबा शैलेश केक खायला आलो फुकट मध्ये। आई तुम्ही मला ओळखलं की नाही मला माहिती नाही, लास्ट टाइम मी जेव्हा पहिल्यांदा भेटली होती तेव्हा मी भेट तुम्हाला व्हिडिओ कॉल केलेला संजोग दादांनी, तेव्हा माझं तुमचं बोलणं झालेलं, तुम्हाला आठवते की मला माहिती नाही, जेव्हा तुमचे 10,000 सबस्क्रायबर होते। अच्छा, हा मला संजय दादा बोलले की आईंच्या लक्षात नसेल कदाचित, बट काही हरकत नाही। नमस्कार आजी, कशा आहात? नुसती बायच करते, काही हरकत नाही। हे आमच्या ऑफिसच्याच आजूबाजूला आहेत। सुजल, हाय सुजल, काय दिसते? अरे हा
लवकर ठेव केक खायचा मला, लवकर या लवकर या, मला वोट करा प्लीज, माझे एक सबस्क्राइबर आहे. आम्ही आईस्क्रीम कधी खाल्ले का तुम्ही, मला सांगा काय बोलला, आईस्क्रीम तोडला नाही तर आईस्क्रीमचा स्टिक होतो बरोबर ना, अपी टिक करतो मी केक करून जरा राहतो सन्मान होतो तुमचा उभा राहतो थोडा थोडा उभा राहतो आमच्या घरी या. आता कसं करू, कसं करू, कसं करू, कसं कापू म्हणजे डायरेक्ट तोंड बघ ना. अच्छा 3 2 1 स्टार्ट. लवकर लवकर 1 मिनिट एम येऊ दे. कॉंग्रॅच्युलेशन पोपट झाला माझा. शैलेश भाऊ आपलाच आहे भाडी घेऊ का. आमचं केक कटिंग झालेलं आहे, ऍक्च्युली फायनली केक कटिंग करून कायदेशीर खाऊन पण झालेला आहे केक. आणि एवढ्या मोठ्या कॅफेमध्ये आम्ही आलेलो आहे इथे. विजेता मॅडमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि विजेता मॅडमचं पण चॅनल, मॅडम तुमचं पण चॅनल आहे, मी सबस्क्राईब केलं होतं, मला नोटिफिकेशन येतात. खूप छान कविता करतात मॅडम. आणि यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये. तुम्ही एकदा व्हिजिट करा मॅडमच्या चॅनलला, आवडलं तरच सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या भावाला जी गोष्ट आवडते तेव्हाच तुमचा भाऊ सबस्क्राईब करतो आणि लोकांपर्यंत सांगतो. जसं हा कॅफे आहे, मला तर अगोदर वाटलं बाबा किती महाग आहे रे बाबा हे ह्या सगळ्या गोष्टी इथे. आणि त्याच्यानंतर जेव्हा रेट्स बघितलं तर एकदम आपल्यासाठी कायदेशीर आपण येऊ शकतो. मी एवढे वर्ष झालो इथे कधी आलो नाही, पण मॅडमच्या तुम्ही फर्स्ट टाईम आलो. आणि नंतर कळलं की जे मी बाहेर अफोर्ड करतो ते इथेही करू शकतो. तर तुम्ही पण या आणि व्हिजिट द्या या कॅफेला. हार्ट नॉकिंग सर्व्हिस या कॅफेचं नाव आहे. घनसोली येथे MBP मध्ये रूपा सॉलिटेअर जो टॉवर आहे तेच ग्राउंड फ्लोरला हा कॅफे आहे. खूप छान आहे हा कॅफे आणि खूप रिजनेबल रेट्स आहेत. असं बघून वाटतं की खूप महागडा असेल, पण नाही, खूप छान आहे आणि खूप रिजनेबल रेट्स. म्हणजे लंच 89 रुपीजला आहे, म्हणजे विचार करा. खूप छान पद्धतीने हा कॅफे आहे, एकदम इंटेरियर पण चांगलं केलं आहे. आणि क्वांटिटी पण मी मॅडमला जेव्हा विचारलं, मॅडम इथे क्वांटिटी आहे ना 89 रुपीजमध्ये, तर ते बोललो हो क्वांटिटी एकदम सही आहे. तर मित्रांनो बघा आणि नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो चला नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. माझी जर्नी सांगणार आहे मी, आज थोडा कामामध्ये बिझी आहे म्हणून हा ब्लॉग ह्या मॅडममुळे झाला. आज नाहीतर मग मी उद्याच ब्लॉग करणार होतो. 0 पासून ते 1 लाखपर्यंत कसे झाले आणि कशी स्ट्रगल केली हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल रविवारी संध्याकाळी. तर बघायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नवीन नवीन व्हिडिओंसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला लवकरच 10 मिलियनचा पण केक कटिंग करायचं. मॅडम पहिले 1 मिलियन होऊ दे ना, नंतर 10 मिलियन. तर चला मित्रांनो काळजी घ्या, तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.